आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथील बाळासाहेब आहेर आणि कुटुंबियांनी आकर्षक असे पारंपरिक आकाशकंदील बनवून ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. पाहूया त्याबाबतचा वृत्तांत. दिवाळी म्हटलं की दिव्यांची दिवाळी, आकाशकंदीलची दिवाळी आणि झगमगाट रोषणाईची दिवाळी. आज आपण या ठिकाणी जयसिंगपूरच्या 13व्या गल्लीजवळ आहेर परिवार हे गेली किती वर्ष, 10 वर्ष, गेली 10 वर्ष आकाशकंदीलचा व्यवसाय करतायत आणि आकाशकंदीलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पारंपरिक आकाशकंदील पोहोचावेत हा त्यांचा एक उद्देश आहे. आज आपण बघतो की या झगमगाट मध्ये चायनीज आकाशकंदील बाजारात मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ते म्हणजे आपल्या देशाला जो चीन आपला आक्रमक करतो, कुरघोड्या करतो, त्याला छेद देण्याच्या दृष्टीनं म्हणा किंवा आपल्या परंपरेला साजेसा असा आकाशकंदील तयार करण्यामध्ये आपण आहेर काकांना इथे आपण भेटत आहोत. नमस्कार काका, आपण किती वर्ष झालं हा व्यवसाय करताय? 10 वर्ष झालं करतो. यामध्ये विशेषत्व काय आहे, म्हणजे आता हा पारंपरिक आकाश दिवा आहे, वेगळे पण काय तुम्ही सांगताय किंवा काय परंपरा आहे? काय ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला प्रत्येक नमुन्याचे वेगवेगळे गिरायकांना व्हरायटी पाहिजे असते. काही जिलेटेची पाहिजे असत्या, फ्लोरोसनची पाहिजे असत्या, काही कापडी आकाश दिवे पाहिजे असत्या, असं प्रत्येक वेगवेगळे असते. म्हणजे अगदी अल्प खर्चामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये आकाश दिवे, कमी खर्चामध्ये आकाश दिवे देण्याचा त्यांचा उद्देश आहे अगदी. आणि आपण बाजारात बघतो की आज मोठाले आकाश दिवे बाजारात आहेत, चायनीज आकाश दिवे आहेत आणि फार महागडे सुद्धा आहेत. आणि एक आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबीय चांगल्या पद्धतीनं परंपरिक जपण्याच्या दृष्टीनं पारंपरिक आपले हे आकाशकंदील देण्याचा तो उद्देश आहे. आणि आपल्या दारामध्ये जर पारंपरिक आकाशकंदील लावला तर यामध्ये पणती सुद्धा लागू शकते अशी सोय केली का तुमच्या मध्ये? पणती सुद्धा, होय, पणती सुद्धा लावू शकते. म्हणजे जर वीज बचत करायची असेल तर त्यामध्ये पणती पण लावता येते अशी त्यांनी त्या आकाशकंदील मध्ये सोय केलेली आहे. यात एक आकाशकंदील बनवायला साधारण किती दिवस लागतात, किती वेळ लागतो? कमीत कमी त्याची असेंब्ली करायला गेले तर वेळ लागतो. तसं एक आकाश दिवा एवढा बनवायचा म्हटलं तर 28 वेळा हातात येतो एक आकाश दिवा. फायनल लास्ट पर्यंत पहिल्यापासून सुरुवात, काट्या वगैरे, खळ, मजुरी, फ्लोरोसन, चमक. यंदाच्या वर्षी आपण किती आकाश कंदील बनवले? 100 बनवले. 100 केवळ मोजके बोटावर पोहोचले इतके 100 त्यांनी आकाश कंदील मिळवलेत, बनवलेत. म्हणजे मला वाटतं हा व्यवसाय तुम्हाला आता चालना देतो का? गेली चालना द्यायला, चालना द्यायला. फक्त 100 बनवताय का दरवर्षी? मार्केटला मागणी भरपूर आहे, वेळेअनुसार होत नाही. मार्केटला भरपूर मागणी आहे. कापडी आकाश देवे, चायना आकाश देवे, जिलेटिन आकाश देवे, मोठी आकाश देवाला मागणी आहे व्यापाऱ्यांची. म्हणजे अधिकाधिक तुम्हाला मोठा व्यवसाय हा करण्याच्या दृष्टीने काय तुमचा प्रयत्न नाही आहे? चालू करणार आहे, मोठ्या प्रमाणात चालू करायचं. याला होलसेल मागणी आहे का? होलसेल मागणी आहे, किरकोळ मागणी आहे, घरो गल्ली बोलात न मागणी. म्हणजे यंदाच्या वर्षी तुमच्याकडे म्हणजे मोजकेच 100 आकाशकंदील झाले, कमी वेळ धरलं ना. घरातले लोक तुम्हाला यामध्ये कसं सहभाग? घरातले लोक आहेत, बाहेरनं मजुरीनं काम करून घेतोय, बाहेरची आणि घरची लोकांची साथ आहे, सगळी मिळून करतो. आजपासून करताय तुम्हाला ह्याचं काय येतं काय? आधी शिकलात तुम्ही कसं काय? शिकले. तुम्ही आता आकाशकंदील तयार करताय? एखादा करून दाखवणार? ठीक आहे. हा मुलगा आहे का तुमचा? हा मुलगा काय करतो? तर म्हणजे त्यांचा मुलगा देखील एक चांगल्या जागेवर नोकरी करतो आणि आपल्या आई वडिलांना या कामात मदत करतो आणि यात तुम्हाला केवळ पैसेच मिळतात नाही असं नव्हे तर आपल्या महाराष्ट्राची कला आहे, परंपरा आहे, ही जपण्याचा त्यांचा एक मानस खूप छान आहे. आणि या ठिकाणी टिकली वर्क केलेले वगैरे छान खूप आकाश दिवे आहेत इथं पाहायला मिळतात. हा एक त्यांनी कापडी आकाश दिवा बनवला आहे, मला वाटतंय आतून कापड लावलंय, बाहेरून कापड लावलंय आणि खूप छान हा आकाश दिवा आहे. साधारण काका याची रेंज काय आहे? साधारण 400 रुपये पर्यंत हा आकाश दिवा येतो. पण हा जवळजवळ एक आकाश दिवा बनवायला 28 ते 30 वेळा हातात आकाश दिवा येतो. म्हणजे त्यापाठी कष्ट खूप आहेत आणि कला आहे ही खरं म्हणजे. आणि असे पारंपरिक आकाश दिवे आपण आपल्या दारात लावले तर किती शोभा येईल, छानच वाटेल ना. तर आपण हे वेगळे आकाश दिवे बघूया. या तिकडे जिलेटेचे आकाश दिवे आहेत.
हा एक सुंदर आकाश दिवा आहे जिलेटिनचा, अगदी सोप्या पद्धतीनं मला वाटतं आईस्क्रीमच्या काड्या कांद्या काड्या वगैरे बनवून म्हणजे टाकाऊ वस्तू ज्या असतात त्या सुद्धा यात वापरात घेऊन त्यांनी अगदी हे बनवलेलं आहे. ज्या आहेत बांबूपासूनच्या ज्या काड्या आहेत गोल त्यांनी स्वतःच त्या पासून तयार करून घेतलेल्या आहेत. त्यासाठी दोरा वापर आहे खूप म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं आणि चांगले आकाशदिवे या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहेत. आपण बघतोय मोजके आकाशदिवे आहेत. त्यासोबत त्यांचा पारंपरिक व्यवसाय पण आहे. मला वाटतंय तुम्ही तोरण बनवता काय, तोरण लग्नाची बाशिंग तोरण वगैरे, लग्नाची बाशिंग तोरण हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. त्याला यंदाच्या वर्षी त्यांनी आकाश कंदीलची जोड दिलेली आहे. आणि हे बघा सुंदर आकाश दिवे बरोबर त्यांनी खूप छान तोरण, अगदी किती वर्क त्यामध्ये आहे बघा, किती कला आहे, बारीक सारीक खूप छान कला सादर करून त्यांनी एक अतिशय सुंदर असं रेखीव तोरण तयार केलेलं आहे खूप छान. तर या व्यवसायामध्ये तुम्हाला पुढे काय करण्याचं किंवा मागणी कशी आहे? मागणी भरपूर आहे, मागणी भरपूर आहे. कामगारांच्याकडे मजुरी घेऊनच काम करायला लागते. महाराष्ट्रात तोरणाला भासिंगाला कळस नारळाला हे नवीन नवीन भिंडी नारळ आहे त्याला तर मार्केट भरपूर आहे. हे आरतीत लागते, सूप लागते, दुर्डी लागते, बाकरीची बुटी लागते, पाट हळद कुंकू दोरागुंडी हे सगळं कळस नारळ बनवायचं घरी बनवते. छान खूप अतिशय सुंदर अशी तुम्ही 250 रुपये बाहेर मार्केटला किंमत आहे. तुम्ही किती याची विक्री करता? किती रुपये? आम्ही 150 पर्यंत करतो. 150 रुपये पर्यंत अतिशय सुंदर असा रेखीव एक बघा किती छान हा कलश आहे. तांब्या आणि कळस नारळाचे वेगळे वेगळे प्रकारचे कळस त्यांच्याकडे पाहायला मिळतात. खूप छान घरगुती प्रोडक्ट अगदी घरी तयार केलेले आहे. किती सुंदर हे आहे बघा नारळाचा कलश खूप छान. म्हणजे आता याच्याबरोबर तुम्ही यावर्षी म्हणजे आकाशदिव्याचे आता अलीकडे जोड देत आहे आणि आकाशदिव्यामध्ये वेगळं काय करण्याचं आणखी अजून आहे की माणसं अजून भरपूर क्वालिटी करणार आहेत. आता अजून भरपूर क्वालिटी करणार आहेत, वेळ मिळत नाही तर अनेक नमुने तयार होतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या या परंपरेला साजेसा असा आकाशदिवा या ठिकाणी आकाशकंदील मिळत आहेत. आणि आता या ठिकाणी खूप मोठा एक आकाशकंदील आपण पाहतोय. या वर्षीचा सर्वात मोठा आकाशदिवा त्यांनी तयार केलेला आहे. खूप छान आहे, वेगळे वेगळे कलर आहेत त्यामध्ये. आणि अशा या परंपरेला साजेशा आकाशकंदीला आता मागणी वाढलेली आहे. सुमारे 100 आकाशकंदील यांनी यावर्षी तयार करून ते अगदी म्हणजे विक्रीला ठेवलेले आहेत. प्रत्येकाने आकाशदिवा आपल्या दारामध्ये असा असावा अशी मागणी करूया. आणि प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये पारंपरिक महाराष्ट्राला परंपरेला साजेसं शोभणार आकाशकंदील आणि अशी दिवाळी आपण साजरी करूया. धन्यवाद आपणा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक